मी सुशीला जगदीश घरत प्रभाग क्रमांक 17 भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहे. या प्रभागामध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी दिली रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आपले युवा नेते परेशदादा ठाकूर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इथं उमेदवारी दिलेली आहे. त्या उमेदवारीच्या मार्फत निवडणूक लढवून महानगरपालिकेवर निवडून जाऊन या संधी ही जी संधी दिलेली आहे मला, त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन. या तसेच आत्ता आपले ह्या प्रभागात मला माझ्या कामावर आणि येथील सामाजिक विकास कामं जी केलेली आहेत त्याच्यावरच रामशेठ ठाकूर साहेबांनी ही उमेदवारी दिली आहेत. कारण ह्या प्रभागात आमच्या अस्मिता कला क्रीडा मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या मार्फत जे कार्यक्रम राबवले जातात त्या प्रत्येक कार्यक्रमाला रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांतदादा ठाकूर साहेब हे आवर्जून उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळं ह्या प्रभागावर या पितापुत्रांचं विशेष प्रेम आहे. या त्यामुळं आम्हाला त्यांच्या ह्या प्रेमामुळं हे कार्यक्रम करायला जास्त उत्साह येतो, प्रोत्साहन मिळतं. कारण रामशेठ ठाकूर साहेबांची ख्यातीच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्यामुळं आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्याकडून जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं करतो आणि आमचा एक खारीचा वाटा म्हणून त्यांच्यासोबत चालत असतो. या प्रभागात अस्मिता कला क्रीडा मंडळातर्फे तसेच प्रियदर्शनी महिला मंडळातर्फे, या प्रियदर्शी महिला मंडळाअंतर्गत माझे 15 ते 20 एवढे बचत गट आहेत. ह्या बचत गटांमार्फत आणि अस्मिता कला क्रीडामार्फत महिलांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, तसेच त्यांना महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी किंवा आपण असं म्हणूया का त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली, जे स्वयं रोजगाराचे प्रशिक्षण जसे शिवणकला प्रशिक्षण आहे, रांगोळी प्रशिक्षण आहे, ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण आहे, किंवा हे विविध वस्तू टाकाऊपासून टिकाऊ शोभेच्या वस्तू करणे हे प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे. तसेच त्यांचे स्वास्थ्य व्यवस्थित राहावं यासाठी योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या अस्मिता कला क्रीडा मंडळातर्फे विविध क्रीडांचं खेळांचं ते लहान मुलांपासून महिला तरुण ह्यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहेत. लहान मुलांसाठी स्लो सायकलिंग किंवा महिलांसाठी दोरीवरच्या उड्या ह्या ज्या आरोग्याला पण हितकारक आणि पुढं त्यांना जाण्यासाठी एक इथलं एक व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही ह्या मंडळातर्फे पुढे जात आहोत. इथल्या समस्या एक स्वच्छतेची एक पहिली समस्या आहे. आता मागच्या आठवड्यात सिडकोतर्फे जो कचरा उचलला जातो सिडकोने कचरा न उचलल्यामुळे आणि सिडकोतर्फे जे स्वीपर वगैरे ठेवले जातात ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिले जातं, त्याच्यामुळं त्या लोकांनी 8 दिवसाचा संप पुकारला होता. त्या काळामध्ये 8 दिवसात जो कचऱ्याचा प्रश्न उद्भवला त्यासाठी प्रशांतदादांनी जो लढा उभारला होता, पनवेलच्या सिडको ऑफिसमध्ये जाऊन आम्ही तिथंशी आंदोलन पुकारलं, तिथून नाही झालं 1 दिवसाची त्यांना मुदत दिली, त्याच्यानंतर त्यांनी ते त्याच्यावर मनावर घेतलं नाही. मग आम्ही
बेलापूरच्या शिडको ऑफिसला जाऊन आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कचरा त्यांच्या दार कचरा फेको आंदोलन केलं आणि त्याच्यामुळं एवढं आंदोलन तो तीव्र केलं होतं प्रशांतदादांनी की त्यांना संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते प्रत्येक प्रभागातला प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलणं भाग पडलं. असे हे एकच नाही, पाण्याचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे, इथले रस्ते सिडकोनी खरं म्हणजे सिडकोचं काम आहे ते, तरी पण त्यांनी इथे लक्ष नाही दिलं. 20 वर्षे इथे दुसरे नगरसेवक होते निवडून आलेले, त्यांनीही लक्ष दिलं नाही, त्यांनी पाठपुरावा केलेला नाही, त्याच्यामुळं रस्ते चालण्यालायकसुद्धा झाले नव्हते. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नव्हतं. ते तो प्रश्न मी प्रशांतदादांच्याकडे नेला, रामशेठ ठाकूर साहेबांच्या कानावर घातला आणि हे पाठपुरावा करून सिडकोकडे सुद्धा पाठपुरावा केला, पण त्यांच्यानी झालं नाही. तेव्हा रामशेठ ठाकूर साहेबांनी स्वतःच्या रामशेठ ठाकूर समाज विकास मंडळातर्फे स्वतःची यंत्रणा राबवून लोकांसाठी रस्ते बनवून दिले आणि आमदार निधीतून प्रत्येक सोसायट्यांमध्ये पेवर ब्लॉकचं काम, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातून प्रत्येक सोसायटीला आपलं कार्यालय नव्हतं, ते प्रत्येक सोसायटीला एक एक कार्यालय बांधून दिलं आणि अशा सोसायट्या आम्ही सुसज्ज केलेल्या आहेत. याच्यातून रामशेठ ठाकूर साहेबांची आणि प्रशांतदादांची क्रियाशीलता जशी दिसून येते त्यांचं अनुकरण आम्ही करण्याचा प्रयत्न करणारच आणि पुढील सेवा जनसेवा हे आम्ही करणार आहोत. नागरिकांना एवढंच आवाहन करेन का प्रशांतदादांचं कार्य बघा, भाजपातर्फे त्यांनी कितीतरी आमदार ते निवडून आल्यापासून त्यांनी कितीतरी विकासाचे कामं केलेले आहेत आणि जसं हे आंबेडकर भवन असू द्या, ओव्हरब्रिज आहे, आता 100 खाटांचं हॉस्पिटलचं काम चालू आहे, 30 खाटांचं मंजूर केलेलं काम आता प्रशांतदादांनी पाठपुरावा करून 100 खाटांचं ते हॉस्पिटल बनवण्याचा विडा उचललेला आहे, ते मंजूर करून आणून त्याचं काम पूर्णत्वास आता आलेलं आहे. अशी एक ना अनेक कामं तुम्हाला ह्या पूर्ण पनवेलमध्ये दिसतील. तशीच आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि अजून काही दुसरी कामं असतील, कारण अजून विकास हा कधी पूर्ण पण होत नाही आणि थांबतही नाही. त्याच्यामुळं हे काम याच्यापुढे जेवढे समस्या इथल्या नागरिकांना येतील तेवढे आम्ही त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामुळं ही जी कामं आहेत तुमच्या डोळ्यासमोर आहेत हे नागरिकांना आम्ही विनंती करतो, कारण इथले नागरिक सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत, संस्कारित आहेत, त्याच्यामुळं त्यांना कळतं जनता की जनता ही कधी आंधळी नसते, त्यांना सगळं समजतं. त्याच्यामुळं मी प्रत्येक मतदाराला नागरिकांना ह्याद्वारे आवाहन करते की आपलं मत विकासाला द्या, म्हणजेच विकास म्हणजेच भाजप, तुमचं मत भाजपला असू द्या आणि आपल्या प्रशांतदादांचे हात बळकट करा, याद्वारे आपल्याला अजून आपल्या प्रभागामध्ये विकास निधी येऊन अजून विकास होऊन आपली भरभराट होईल, हीच तुम्हाला मी विनंती करते.